दिवस मस्ती करणं, मोठ्यांना प्रश्न विचारून विचारून हैराण करणं, जमलंच तर अभ्यास करणं आणि सुट्टीच्या दिवशी आराम करणं ही सगळी लहान मुलांची कामं असतात. पण कधी असं ऐकलंय का की शाळेतला एक विद्यार्थी चक्क स्वतःची कंपनी स्थापन करून शाळेचा अभ्यास व्यवस्थित सांभाळत सुट्टीच्या दिवशी कंपनीतलं कामही व्यवस्थित सांभाळतो. मुंबईचा तिलक असाच आहे. मोठी मोठी माणसं जे काम करतात ते हा आठवीतला तिलक करतो. गरुडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर लर्निंग मध्ये शिकणारा 13 वर्षांचा तिलक इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शाळेत दररोज जातो, अभ्यास करतो, मस्ती करतो, पण रविवारी मात्र इतर मुलांसारखा तो आराम करत नाही, खेळत नाही, तर तो ऑफिसला जातो, आपल्या कामगारांकडून व्यवसायात काय चाललंय याचा आढावा घेतो, त्यानुसार पुढच्या योजना आखतो. तो पेपर अँड पार्सल ही ॲप बेस्ड कंपनी चालवतो. तुम्ही म्हणाल एवढ्याशा लहान मुलाच्या डोक्यात कंपनी सुरू करण्याची एवढी मोठी कल्पना आली कुठून? ऐका, एकदा तो त्याच्या काकांच्या घरी गेला आणि वह्या पुस्तकं तिथेच विसरून आला. त्याने त्याच्या वडिलांना विचारलं, अशी कोणती कुरिअर कंपनी आहे जी मला आजच्या आज माझ्या वह्या पुस्तकं आणून देऊ शकते? त्यावर त्याचे वडील म्हणाले, एका दिवसात डिलिव्हरी करण्याचा खर्च तुझ्या वह्या पुस्तकांहूनही जास्त असेल आणि अशा कंपन्याही खूप कमी आहेत. यावर तो विचारातच पडला. काही दिवसांनंतर त्याने त्याच्या कॉलनीत एका डब्बेवाल्याला पाहिलं. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की डब्बेवाले तर दर दिवशी डबे डिलिव्हर करतात, मग अशी एक कंपनी स्थापन करायची जी डबेवाल्यांसोबत एकाच दिवसात डिलिव्हरी करेल. त्याने डबेवाल्यांकडे जाऊन त्यांच्या पगाराविषयी, खर्चाविषयी जाणून घेतले आणि लोकांना कमी दरात डिलिव्हरी कशी देता येईल याचा हिशोब मनात सुरू केला. मग त्याने वडिलांना ही कल्पना सांगितली, त्यातून ही कंपनी स्थापन झाली. त्याचे काका घनश्याम पारेख बँकेत कामाला होते. त्यांना तिलकची ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी बँकेची नोकरी सोडून त्याच्या या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली. जुलै 2018 मध्ये त्याने ही कंपनी सुरू केली. आता त्याच्या कंपनीत साधारण 300 डबेवाले काम करतात.